पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर देण्यास पूर्णतः मोकळीक दिली आहे. सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर देण्यास सैन्याच्या तिन्ही दलांना पूर्णतः मोकळीक देण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय दलाच्या विमानांनी लगेचच फिटाळून लावत F-16 विमान पाडले होते. या कारवाईमुळे भारताचे MiG-21 जातीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले व या विमानातील वैमानिकाने वेळीच बाहेर उडी मारल्याने तो बचावला. मात्र तो पाकव्याप्त काश्मीर येथे उतरल्यानंतर त्याला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. पाकिस्तानने थेट भारतीय हवाई हद्दीचा भंग करून अकारण भारतीय हद्दीत घुसखोरी करत भारतीय सुरक्षा दलाच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या कोणत्याही कृतीला चोख प्रत्युत्तर देण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांना केली आहे. हमारे सुरक्षा बलों को पूर्ण स्वतंत्रता दे दी गई है. हमें अपने सैनिकों के शौर्य पर, उनकी बहादुरी पर पूरा भरोसा है. मुझे पूरा भरोसा है कि देशभक्ति के रंग में रंगे लोग सही जानकारियां भी हमारी एजेंसियों तक पहुंचाएंगे, ताकि आतंक को कुचलने में हमारी लड़ाई और तेज हो सके. सध्या भारत पाकिस्तान मध्ये तणावाची परिस्थिती आहे. आपले कर्तव्य बजावत असताना श्रीनगर येथे हेलिकॉप्टर अपघातात एअरफोर्स मधील नाशिकचे पायलट निनाद मांडवगडे हे शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीर बडगाम येथे कोसळलेल्या भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह 6 जवान शहीद झालेत. यात नाशिकचे स्क्वॉडन लीडर निनाद मांडवगणे हे देखील शहीद झालेत. औरंगाबाद येथील सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या 26व्या कोर्सचे विद्यार्थी होते. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 24 डिसेंबर 2009 भारतीय हवाई दलाच्या सेवेत ते दाखल झाले. यानंतर 24 डिसेंबर 2015 त्यांची निवड स्क्वॉडन लीडरपदी झाली व आता गुवाहाटी गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगर येथे नेमणूक होती. सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असल्याने कर्तव्य बजावत असताना ही दुर्घटना घडली. मात्र ही बातमी त्यांच्या परिसरात पसरताच आजूबाजूंच्या नागरिकांना दुःख अनावर झालं. आमच्या कुटुंबाचा आधार जरी गेला असला तरी निनादने आपल्या सेवेत असताना आमचे व देशाचे नाव मोठे केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी भावना शहीद निनाद मांडवगणे यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा असा प्रस्ताव फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या तिन्ही देशांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीसमोर मांडलाय. त्यामध्ये शस्त्र प्रवास बंदी, संपत्ती जप्तीचाही प्रस्ताव मांडण्यात आला. जैश ए मोहम्मदचा प्रमुख अझहर याला ब्लॅकलिस्ट करा असा प्रस्ताव फ्रान्स, अमेरिका व ब्रिटनने सुरक्षा समितीसमोर मांडलाय. पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अझहर व त्याच्या जैश ए मोहम्मद या संघटनेवर बंदी घालण्यासाठी भारताकडून बऱ्याच वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात होते. मात्र या प्रयत्नाला अमेरिका, फ्रान्स व ब्रिटनची साथ मिळाली. या तिन्ही शक्तिशाली देशांनी आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैशचा प्रमुख मसूद अझहरवर बंदीचा नवा प्रस्ताव दिला असून त्याची संपत्ती जप्त करून शस्त्रबंदी व प्रवासबंदी घालण्याची मागणी या देशांनी केली. 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव ठेवण्यात आला असून या प्रस्तावात पुलवामा हल्ल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. नागपूर रेल्वे स्थानकात दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य कोचमधून RPF जवानांनी 25 किलो गांजा जप्त केला असून याआधीही अनेक वेळा RPF जवानांनी एक्सप्रेसमधून गांजा जप्त केला होता. दक्षिण एक्सप्रेस ही गाडी नेहमीच RPFच्या रडारवर राहिली असून याआधीही अनेक वेळा RPF जवानांनी या एक्सप्रेसमधून गांजा जप्त केला. जवानांनी एक्सप्रेसच्या सामान्य कोचमध्ये पाहणी केली असता या ठिकाणी 2 बेवारस बॅग आढळल्या. मात्र यावर कुणी दावा करत नसल्याने त्या बॅगमध्ये असलेले साहित्य तपासणीकरता बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना गांजा भरलेले पाकिटे आढळून आली. प्रत्येक पाकिटाचे वजन 2 किलो असून एकूण 13 पाकिटे जप्त करण्यात आलेत. दरम्यान या प्रकरणात अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नाही.